शेतकरी बांधवांनो, आपण आपल्या सेंद्रिय प्लॉटमध्ये जे काही इतर आता हे रासायनिक प्लॉट आहे तर ह्याच्यामधला रासायनिक अंश इकडं येऊ नये म्हणून आपण तूर करायला सांगितलो. तर अशा पद्धतीनं भीमराव देवकर यांनी हे तुरीचे जे आहे ते दोन लाईन जे आहे ते इथं लागवड केलेली आहे. ऑलरेडी बांध भरपूर मोठा आहे तसा पाहायला गेलं तर, म्हणजे 1 मीटरपेक्षा लांब जो आहे तो, म्हणजे रुंदी त्याची आहे चांगली. प्लस तरीही त्यांनी जे आहे ते सोयाबीनपेक्षा उंच वाढणारं जे पीक आहे तुरीची लागवड केलेली आहे. चौकून पूर्ण रानाला चौकून त्यांनी ते केलेलं आहे. अशा पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांनी बफर झोन करणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे.